हां लक्ष द्या इथे. आता आपण काय बघणार आहोत की पुढचं प्रेझेंटेशन, बरोबर ना, पुढची टाईल. आता पुढच्या स्टाईलमध्ये काय लिहायचं, आपल्याला लिंक ऑप्शन बघायचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट ऑप्शन आहे. कोणता आहे? लिंक. लिंकचा अर्थ काय? की दोन स्लाईड एकमेकांबरोबर कनेक्ट करायचे, समजलं ना. पहिली स्लाईड दुसरी स्लाईड असे आहेत ना, स्लाईड एकमेकांबरोबर काय करायचं, आपल्याला जोडायचे, म्हणजे कनेक्ट करायचे आहेत. मग जरा हे लिहून घ्या नोटबुकमध्ये. काय लिहून दिले बघा, तीन स्लाईड बनवायचे आहेत. किती स्लाईड बनवायचे आहेत? तीन स्लाईड. कोणती कोणती? एक नंबर स्लाईड, दोन नंबर स्लाईड, आणखी तीन नंबर स्लाईड. असंच लिहून घ्या जरा, मी सांगतो आहे तसं आहे. आता पहिल्या स्लाईडमध्ये काय काय लिहिलं बघा. इथे पहिल्या स्लाईडमध्ये काय लिहिलं आहे, इंडेक्स लिहिलं आहे वरती, आणि ते सचिन लिहिले. सचिनचा फोटो असणार हा, फोटो किंवा एखादं नाव लिहिले चालेल, पण लिहून घ्या ते सचिन फोटो म्हणून. आणि दुसरं काय लिहिलं ते सानिया, म्हणजे इंडेक्समध्ये काय लिहिलं आहे, सचिन आणखीन सानिया. नंतर दुसऱ्या स्लाईडमध्ये काय घेतलं आहे, सचिन फोटो लिहून घ्या. आणि तिसऱ्या स्लाईडमध्ये काय लिहिणार आहे, सानिया फोटो. समजतंय? असंच लिहून घ्या. आणि त्याच्याखाली लिंक कशी द्यायची आहे बघा जरा. आता लिंक देण्यासाठी पहिली स्लाईड, पहिली स्लाईड म्हणजे ही स्लाईड. आता पहिल्या स्लाईडला लिंक कशी द्यायची आहे? पहिल्या स्लाईडमध्ये काय लिहिलं, सचिन लिहिलं ना. मग सचिनला कोणती लिंक द्यायची आहे? दुसऱ्या स्लाईडची लिंक द्यायची आहे. का दुसऱ्या स्लाईडची? कारण सचिनचा फोटो कुठची आहे, दुसऱ्या स्लाईडवरती आहे. आणखीन सानी आहे बघा, दिसतंय ते सानी आहे म्हणून. मग सानियाला कोणती लिंक द्यायची? थर्ड नंबर स्लाईडची. दिसते तिसरी स्लाईड, कळालं? मग पहिल्या स्लाईड म्हणजे दो दोन पिक्चर आहेत ना, त्यांना कोणती लिंक द्यायची? एकाला दुसरी स्लाईडची आणि दुसऱ्याला तिसऱ्या स्लाईडची. नंतर कोणती लिंक द्यायची? आता हे पहिल्या स्लाईडची लिंक देऊन झाली की नंतर कोणती लिंक द्यायची आहे? दुसरी स्लाईड आणि तिसरी स्लाईड. दाखवतोय दुसरी आणि तिसरी स्लाईड, या दोघांना पण कोणती लिंक द्यायची आहे? पहिल्या स्लाईडची. कळेल एवढं? हे जरा लिहून घ्या नोटबुकमध्ये व्यवस्थित, असंच लिहून घ्या. झालं लिहून. आता जरा नोटबुक ओपन करा, बरोबर आहे. आता पहिली स्लाईड आहे ना जे लिहून द्या लिंक ऑप्शन. पहिल्या स्लाईडमध्ये काय लिहिलं, इंडेक्स लिहिलं आहे ते. मग इथे काय लिहितो मी, इंडेक्स लिहिलं. काय लिहिलं ते? इंडेक्स. ही साईज वाढवली, समजा सिलेक्ट केलं इथून, साईज वाढव पाहिजे तेवढी, बरोबर आहे. बोल्ड पाहिजे तर बोल्ड केलं. बॉक्सला काय घेतो, आता मी वरती घेतलं इथे. आलं एवढं? झालं इंडेक्स. आता इथे काय करायचं आहे, अलग अलग पिक्चर घ्यायचे, दोन पिक्चर घेणार ना आपण. सध्या मी कोणतं सिलेक्ट केलं आहे, सचिन आणि सानियावरती प्रेझेंटेशन बनवायचं आपल्याला. मग कुठे येणार, इन्सर्ट पिक्चर, कुठे मिळणार आपल्याला पिक्चर? कॉम्प्युटरमध्ये डी ड्राईव्ह माहिती आहे ना, आणि डी ड्राईव्हमध्ये कोणता फोल्डर घेणार, इमेजेस. नंतर कोणता फोल्डर पाहिजे, सचिन नावाचा फोल्डर पाहिजे. मग कसं सिलेक्ट करणार, इथे सिलेक्ट करून एस टाईप करा. दाखवतो सचिन नावाचा फोल्डर, तो फोल्डरला काय करायचं, ओपन करायचा आहे. हॅलो, यातला कोणताही एक फोटो घेऊ शकतो. समजा मी हा फोटो घेतला, बरोबर ना, फोटो सिलेक्ट करून काय केलं, इन्सर्टवरती क्लिक केलं. आता याची साईज इथे छोटी घ्यायची, बरोबर, या साईडला लावून ठेवा तो पिक्चर. थोडी साईज कमी केली त्याची. झालं? आता अजून एक सानेचा फोटो घ्यायचा, कुठून घेणार मग, इन्सर्ट पिक्चर. समजतं ना, बॅक करून मागे यायला थोडा. कुठे जाणार पुन्हा, डी ड्राईव्ह इमेजेस. इथे आहे बघा खाली फोटो, इथे दिसतोय. यातला कोणताही एखादा फोटो घेऊ शकता तुम्ही, साईज कमी केली समजा. आलं, या पिक्चरला कुठे अरेंज केलं, उजव्या बाजूला. बघा झालंच प्रेझेंटेशन, म्हणजे पहिली स्लाईड तयार झाली. आता अजून काय घ्यायचे, अजून दोन स्लाईड घ्यायच्यात ना. मग कुठून घेणार, होममध्ये जायचं आहे, बरं, दोन स्लाईड घेतल्या. आता इथे पिक्चर इन्सर्ट करत जायचा पुन्हा. मग एक ते इथून कॉपी केलं तरी चालेल किंवा इथून इन्सर्ट केलं तरी चालेल. समजा इथे गेलो मी, पिक्चर कुठे इन्सर्ट करणार. आता दुसऱ्या स्लाईडमध्ये कोणता फोटो घ्यायचा, सचिनचा. मग इन्सर्ट पिक्चर आहे ना, इथे इमेजेसमध्ये भेटेल बघा सचिन नावाचा फोटो. एक्सप्रेस करा नसेल भेटत तर. दाखवतो सचिन हा फोल्डर, ओपन करा. पण आता फोटो कोणता घ्यायचा आहे, तोच फोटो घ्यायचा आहे जो आपण वरती इन्सर्ट केला आहे ना, तोच फोटो घ्यायचा आहे. वरती अलग आणि खालच्या पिक्चर स्लाईडमध्ये अलग पिक्चर असं नाही चालणार. तर पहिल्या स्लाईडमध्ये जो पिक्चर आहे तोच फोटो घ्यायचा आहे. इथे
इथून समजा साईज वाढवली याची. हॅलो, आता काय करायचं आहे, ही स्लाईड सिलेक्ट केली, इथून पण कॉपी घेऊ शकतो आपण. एक तर तिथून इन्सर्ट करा किंवा सिलेक्ट करून होममध्ये जाऊन काय करायचं आहे, कॉपी ऑप्शन केलं कॉपी. कुठे यायचं, थर्ड स्लाईडमध्ये यायचं आहे, आणि थर्ड स्लाईडमध्ये आलं काय करायचं आहे, पेस्ट झालं. आता याची साईज वाढवून घ्या फक्त. बघा झालं प्रेझेंटेशन तयार, कळतं एवढं. बघतो ना, आता नोटबुक ओपन करा. काय दिलं, पहिल्या स्लाईडमध्ये इंडेक्स दिलं आहे, त्यामध्ये दिलं ना पहिली आणि दुसरी स्लाईड असे दिले, पिक्चर अलग अलग. नंतर कोणते दिले, सेकंड दुसऱ्या स्लाईडमध्ये कोणता फोटो घेतला, सचिनचा घेतला आहे, पण त्याची साईज फुल साईज ठेवल्या. आणि तिसऱ्या स्लाईडमध्ये कोणता फोटो घेतला, सानेचा फोटो घेतला आहे, कळेल. आता लिंक ऑप्शन कशी द्यायची बघा. आता लिंक देण्यासाठी काय दिलं आहे, पहिली स्लाईड. मग मी आलो पहिल्या स्लाईडवरती. पहिल्या स्लाईडवरती आल्यानंतर कोणती लिंक द्यायची आहे, काय लिहिलं आहे, पहिल्या स्लाईडमध्ये जो सचिनचा फोटो आहे, त्या सचिनच्या फोटोला कोणती लिंक द्यायची आहे, दुसऱ्या स्लाईडची. कारण का फोटो कुठे आहे, तो दुसऱ्या स्लाईडमध्ये आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय, की आपण सचिनवरती क्लिक केलं की कोणती स्लाईड ओपन झाली पाहिजे, दुसरी स्लाईड. मग कशी लिंक द्यायची बघा, पहिला सिलेक्ट केलं सचिनला, आता लिंक देण्यासाठी कुठे जाणार आपण, इन्सर्ट, इन्सर्ट नंतर कुठे यायचं आहे, ॲक्शन. समजतं ना, हा ऑप्शन पण लिहून घ्या पाहिजे, जर लक्षात नसेल तर. पहिला कुठे यायचं, इन्सर्ट, इन्सर्ट नंतर ॲक्शन. हॅलो, ॲक्शन नंतर कुठे यायचं आहे, हायपर लिंकवरती जायचं आहे. ॲक्शन नंतर कुठे जाणार आपण, हायपर लिंक, बरोबर ना. आता हायपर लिंकवरती आल्यावरती ॲरोवरती क्लिक करायचं, दिसतंय ना ॲरो. मग ॲरोवरती आल्यानंतर कुठे जाणार आपण, इथे ॲरोने खाली यायचं, इथे लास्टला बघा काय दिलं, इथे काय दिलं आहे, स्लाईड. मग स्लाईडवरती क्लिक करायचं. आता आले सर्व तिन्ही स्लाईड. आता आपल्याला लिंक कोणती द्यायची आहे, दुसऱ्या स्लाईडची लिंक द्यायची आहे. मग सिलेक्ट केली दुसरी स्लाईड, आणि काय करणार नंतर, ओके. पुन्हा काय करायचं इथून, ओके. समजलं. आता सचिनला लिंक देऊन झाली ना, तसेच लिंक कोणाला द्यायची आहे, सानेच्या फोटोला. पण इंडेक्समधल्या पिक्चरला लिंक देतो आहे आपण. मग सिलेक्ट केलं इथे. आता लिंक देण्यासाठी कुठे जाणार आपण, पुन्हा बोला जरा, कुठे जायचं, इन्सर्ट. आता ह्याला कोणती लिंक द्यायची, तिसऱ्या स्लाईडची, बरोबर ना. साने याला कोणती लिंक द्यायची, तिसऱ्या स्लाईडची. मग लिंक कुठून देणार, इन्सर्टमध्ये कुठे जाणार, ॲक्शन. नंतर कुठे जाणार, हायपर लिंक. हायपर लिंक नंतर कुठे जायचं आहे, एरोवरती जायचं आहे. आणि एरोवरून काय घेणार, कोणता ऑप्शन सिलेक्ट करणार आपण, स्लाईड. हॅलो, आता कोणती स्लाईड घ्यायची आहे, तिसरी स्लाईड ना. मग तीन नंबर स्लाईडवरती क्लिक केलं, आणि काय करणार इथून, ओके. पुन्हा काय करायचं आहे, ओके. समजलं. जे पहिल्या स्लाईडमध्ये दोन पिक्चर आहेत, त्यांना लिंक देऊन झाली ना. आता कोणत्या स्लाईडवरती, आता पुढे बघा, दुसरी स्लाईड म्हणून दिलं ना, तर दुसऱ्या स्लाईडला कोणती लिंक द्यायला सांगितले, पहिल्या स्लाईडची. मग आता दुसऱ्या स्लाईडवरती आलो मी. आता दिसतोय दुसऱ्या स्लाईडवरती पिक्चर. मग या पिक्चरवरती क्लिक केल्यावर आपण कुठे आलो पाहिजे, इंडेक्स स्लाईडवरती आलो पाहिजे. मग कसं लिंक देणार, सिलेक्ट केलं दुसरं पिक्चर. आता लिंक देण्यासाठी कुठे जाणार, सेम आपण तसंच जाणार, इन्सर्ट, ॲक्शन, कुठे नंतर, हायपर लिंक, बरोबर आहे. हायपर लिंक नंतर कुठे जातो आपण, ॲरोवरती क्लिक करून कुठे जातो, स्लाईडवरती जातो ना. पण तिथून स्लाईड घेण्याऐवजी इथून जरी फर्स्ट स्लाईड दिली तरी पण चालू शकतंय, कळलं व्यक्त. इथून फर्स्ट स्लाईड द्या किंवा स्लाईडमध्ये जा तिथून, आणि नंतर काय करायचं इथून, ओके. झालं. आता पुढे काय दिलं, तिसरी स्लाईड. तिसऱ्या स्लाईडला कोणती लिंक द्यायची, पहिल्या स्लाईडचीच. मग सिलेक्ट केला पिक्चर, इन्सर्ट बटन कुठे असणार आहे बघा, दिसतंय ते इन्सर्ट, त्यामध्ये ॲक्शन दिसतोय. पिक्चरला सिलेक्ट केला तरच ॲक्शन ऑप्शन ऑन होईल. आता आहे का ऑन. मग पहिलं पिक्चरला सिलेक्ट करा, नंतर कुठे यायचं आहे, ॲक्शन, नंतर हायपर लिंक. हॅलो, हायपर लिंक नंतर कुठे येणार, ॲरोवरती क्लिक करायचं आहे. हॅलो, इथे एक तर इथून फर्स्ट स्लाईड घ्या किंवा दुसरा ऑप्शन कोणता आहे, कुठे जातो आपण, स्लाईडवरती जातो. हॅलो, आणि स्लाईड नंतर कोणती घ्यायची, आता तिसरी स्लाईड. तिसरी स्लाईड घेतल्यानंतर काय करायचं आहे, ओके केलं, ओके. आता पुन्हा एकदा ओकेवरती क्लिक करा, कळालं. आता नोटबुक ओपन करा जरा, समजलं काय केलं मी.
लिंक दिले बघा, पहिल्या स्लाईडमध्ये जे दोन पिक्चर आहेत ते दोन्ही पिक्चरला अलग अलग लिंक दिली. या पिक्चरला आता हा पिक्चर दुसऱ्या स्लाईडमध्ये आहे म्हणून कोणता लिंक दिली दुसऱ्या स्लाईडची, हे पिक्चर तिसऱ्या स्लाईड म्हणून तिसऱ्या स्लाईडची लिंक दिली. नंतर काय केलं आपण, या दोन्ही स्लाईडला कोणती लिंक दिले, पहिल्या स्लाईडची लिंक दिली. बरं, दोन्ही स्लाईडला कोणती लिंक दिले, पहिल्या स्लाईडची लिंक दिले. कळालं? आता प्रेझेंटेशन चालू करायचं, तर कोणता बटन दाबणार, F5, किंवा कुठे जाणार आपण, स्लाईड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक करायचं आहे. बघा आता जरा, इथे मध्ये क्लिक नाही करायचा. आता मला सचिनचा फोटो पाहिजे, तर मी कुठे क्लिक करणार, सचिनवरती क्लिक करणार. बघा आला सचिनचा फोटो. पुन्हा मला पहिल्या स्लाईडवरती यायचं, इंडेक्स स्लाईडवरती. तर आपण याला पहिल्या स्लाईडची लिंक दिली ना, मग इथे कुठे क्लिक करा. नंतर सानियाच्या फोटोवर क्लिक केला की सानियाची स्लाईड येणार. हॅलो, पुन्हा इथे क्लिक केलं तर काय येणार, आपण इंडेक्सवरती येणार. समजतं एवढं? बघा इथे जरा एक चूक झाली, ते आपण या तिसऱ्या स्लाईडला कोणती लिंक दिले, चुकून तिसऱ्या स्लाईडची लिंक दिले. कशी लिंक देणार मग, तिसऱ्या स्लाईड सिलेक्ट केलं, इन्सर्टमध्ये जाणार, कुठे जाणार, ॲक्शन आहे ना, इन्सर्टमध्ये कुठे जाणार, ॲक्शनवरती जाणार. नंतर हायपर लिंक टू गेलो होतो, ॲरोवरती क्लिक करून कुठे जाणार आपण, आता स्लाईडवरती जाणार. पण स्लाईडनंतर गेल्यावर कुठे जाणार, इंडेक्स स्लाईड घ्यायला पाहिजे होती, चुकून आपण तिसऱ्या स्लाईडची लिंक दिली ना. ओके करायचं इथून, आणि पुन्हा काय करायचं इथून, ओके. समजलं? आता प्रेझेंटेशन चालू करून बघा जरा, स्लाईड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंग. बघा इथे क्लिक केलं होतं, सचिनची स्लाईड आली. आता पुन्हा इंडेक्सवरती येणार इथून क्लिक केल्यावर. आता इथे क्लिक केल्यावर कोणती स्लाईड येणार, सानियाची आली. पण आता इथे क्लिक केल्यावर कोणती स्लाईड येणार, दाखवतो पहिली स्लाईड. समजतंय? जमेल असं प्रेझेंटेशन बनवायला. आता एस्केप करून बाहेर आलो समजा. पण आता आपण इथे इमेजेस घेतलेत ना, समजतं ना, इथे आपण प्रत्येक पूर्ण इमेजला लिंक दिले. मग मला इथे पूर्ण इमेज समजा लिंक नसेल द्यायची, तर आपण काय करू शकतो, इथे एखादा सेप इन्सर्ट करू शकतो. कसा घेणार, इन्सर्ट दिसतोय सेप, आपल्याला कोणता सेप पाहिजे तो लिंक घेऊ शकतो आपण. इथून ड्रॉ करा इथे. हॅलो, इथे काय लिहिलं मी समजा, इंडेक्स लिहितो. इथे काय लिहिलं, इथे इंडेक्स, याची साईज वाढवा पाहिजे. तर होममध्ये जाऊन काय केलं, थोडी साईज वाढवली, बोल्ड केलं, बरोबर आहे. आता लिंक कशी द्यायची बघा, या पिक्चरला सिलेक्ट करायचं, दिसतोय बॉक्स, हा या बॉक्सला लिंक द्यायची. सेम तशीच प्रोसिजर आहे, कुठे जाणार, इन्सर्ट, ॲक्शन, हायपर लिंक, आणि कोणत्या स्लाईडची लिंक द्यायची आहे, तर फर्स्ट स्लाईड, बरोबर ना, पहिली स्लाईड पाहिजे आपल्याला इथून, आणि ओके करायचं. समजतं आहे? आता प्रेझेंटेशन चालू करून बघा जरा, स्लाईड शोमध्ये कुठे जायचं आहे, फ्रॉम बिगिनिंग. आता बघा इथे क्लिक केलो तर ती स्लाईड येणार, बरोबर आहे. पण आता आपण समजा डायरेक्टली इथे जायचं आहे, पहिल्या स्लाईडवरती जायचं, ते पूर्ण पिक्चरला सिलेक्ट करणे जरूरी आहे का, इथे इंडेक्सवरती क्लिक करा. कळेल? जमेल असं प्रेझेंटेशन करणार एवढं. सर्वप्रथम आपण जेव्हा प्रॅक्टिस करणार त्यावेळी दोनच स्लाईडवरती ट्राय करा, करू ना, हे फोटो आपल्या कॉम्प्युटरमध्ये असतील त्याच्यावरती ट्राय करा. पण पहिले दोन स्लाईडवरती ट्राय करायचं आहे, तीन स्लाईडवरती, म्हणजे दोन पिक्चर घेऊन नंतर आपण अलग अलग पिक्चर घेऊ शकतो. करणार एवढा प्रयत्न, करा एवढं प्रेझेंटेशन तयार. जमेल?